पहिला डोसा कायमच फसतो. नक्कीच ती एक खूप धाडसी कुक आहे, म्हणून मी खाणाऱ्यांसाठी थोडा धोका कमी करतो. म्हणून मी तिला सवय लावतोय थोडं कडधान्य खाण्याची. वाईट नाही, पटकन शिकते. जे कुणी हे पाहत असाल त्यांच्यासाठी हे पीठ मी स्वतः भिजवलंय, कोण खाणार आहे? साहजिकच जी आधीच गुलाम झाली आहे मला तिलाच द्यावी लागणार आहे, कारण कुणीच हो म्हणत नाही. जीवनभरासाठी गुलाम रहा. तो रागी हे तुम्ही खाऊ शकणार महिलांसाठीच सर्वात उपयोगी धान्य आहे. हाच उपाय आहे आपल्या स्वास्थ्यासाठी, मातीच्या आरोग्यासाठी आणि ही खात्री करण्यासाठी की जगामध्ये दुष्काळ पडणार नाहीत, भूकेने कुणीच मरता कामा नये. चला हे घडवून आणूया. नमस्कार. हे कडधान्यांचं किंवा मिलेटचं वर्ष आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून कडधान्य वापरत आलेलो आहोत, पण आता हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे, संपूर्ण जगापर्यंत एका प्रकारे, कारण हे खूप महत्वाचं आहे जर आपल्याला मोठ्या स्तरावर मानवी आरोग्य सावरायचं असेल तर. जी आता एक गंभीर समस्या बनली आहे, पोषक तत्वांची कमी. एकच धान्याचा प्रकार खात असल्याने आणि प्रचंड मोठी डायबिटीसची महामारी येते जगात, खास करून भारतात. सर्वात महत्वाचा पैलू हा आहे की कडधान्य उगवणं ही खूप चांगली गोष्ट आहे मातीच्या पुनरुज्जीवनासाठी. तांदूळ आणि गव्हापेक्षा जे सर्वात मुख्य आहार बनलेले आहेत जगभरात सगळीकडे, कडधान्याने खूप फरक पडेल. ह्याला फार पाणी लागत नाही तांदूळ आणि गव्हाप्रमाणे, आणि हे दोन्ही हे मुळात नदीच्या त्रिभुज प्रदेशातील पिकं आहेत. ते तसेच असायला हवे होते. तांदूळ हे नेहमी अशाच प्रदेशात वाढवले जायचे जिथे नैसर्गिकरित्या ठराविक प्रमाणात पाणी साचायचं आणि लोक त्याचा उपयोग करायचे. पण आज आपल्याला जमिनीचं खूप सिंचन करावं लागतंय हे करण्यासाठी. ह्याने नुसतं पाणी खर्च होत नाही तर मातीचाही अनेक प्रकारे नाश होतो. तर कडधान्य खाणं मानवी आणि मातीच्या आरोग्यासाठी ह्याने खूप फरक पडेल. माझी मुलगी राधे चेन्नईमध्ये राहते, फक्त भातावर. तुम्ही जे काही खाता, इडली म्हणजे तांदूळ, डोसा म्हणजे तांदूळ, पोंगळ म्हणजे तांदूळ, भात म्हणजे तांदूळ, ही आहे चेन्नई. म्हणून मी तिला सवय लावतोय थोडं कडधान्य खाण्याची. आणि नक्कीच ती एक खूप धाडसी कुक आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे की खाणाऱ्यांसाठी थोडं धाडस लागतं त्यासाठी. म्हणून मी खाणाऱ्यांसाठी थोडा धोका कमी करतोय. आता हा आहे रागी डोसा. रागी हे एक खूप महत्वाचं धान्य आहे ह्या उपखंडाचं, आणि खास करून बरं का, जेव्हा आम्ही कर्नाटकमध्ये मोठे होत होतो तेव्हा सगळीकडेच हा रोजच्या आहाराचा भाग होता. पण न जाणो की त्याचं नाव खराब झालं की आता ते गरिबाचं अन्न समजलं जातं आणि त्याने तुम्हाला सामाजिक मान मिळत नाही, पण ते तुम्हाला आरोग्य, स्वास्थ्य आणि पोषण देतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे जगातल्या सगळ्या महिलांना. तुम्हाला सांगतो, रागी हे तुम्ही खाऊ शकणार महिलांसाठीचं सर्वात उपयोगी धान्य आहे. हे कडधान्य महिलांकरिता अगदी उत्तम आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात कॅल्शियम आहे सर्व धान्यांपैकी. आयनसुद्धा खूप जास्त आहे, जी सध्या समस्या आहे. एक म्हणजे जगभरात सगळीकडे ॲनिमिया इतक्या मोठ्या प्रमाणात आहे जगभरात, खास करून स्त्रियांमध्ये. आणखी हाडं ठिसूळ होण्याची सुद्धा समस्या आहे स्त्रीच्या आयुष्याच्या ठराविक टप्प्यावर, आणि रागी ह्या दोन्हीसाठी प्रचंड बदल घडवू शकतं. तर बहुतेक स्वयंपाक हा अजूनही मला वाटतं
तुम्ही फक्त फूड ॲप्समधून खात असाल तर गोष्ट वेगळी आहे. माझा अजूनही असा विश्वास आहे की घरातला स्वयंपाक हा जास्त करून स्त्रिया करत आहेत, तर त्यांनी हे धान्य उचलून धरलं पाहिजे आणि सगळे हे खात आहेत याची खात्री केली पाहिजे. असं नाही की हे पुरुषांसाठी चांगलं नाही आहे, हे सगळ्यांसाठी चांगलं आहे, पण स्त्रियांसाठी याचे खास फायदे आहेत. कारण काही ठराविक प्रकारच्या पोषणाचा अभाव ही एक समस्या राहिलेली आहे, फक्त एका प्रकारचं धान्य खात असल्यामुळे. आणि सगळेच काही पोषणाचे इतर पैलू व्यवस्थितपणे सांभाळू शकत नाही आहेत. त्या सगळ्यांसाठी रागी प्रचंड बदल करू शकते. आज भारतामध्ये भारतीय सरकारने हा शब्द वापरायला सुरुवात केली आहे, जे की खूप छान आहे. ह्याला ते म्हणतायत श्री अन्न. आणि इथे ईशा योग केंद्रामध्ये आठवड्यातले निदान 5 दिवस सगळेजण कडधान्य खातात. आणि आम्ही स्थानिक शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादक संस्थांनासुद्धा प्रोत्साहन देत आहोत कडधान्याचं उत्पादन करण्यासाठी. आणि ते खाण्याचं प्रमाणसुद्धा सगळीकडे वाढतं आहे आमच्या आजूबाजूला. पण हे देशभरात सगळीकडे होण्याची गरज आहे, एका स्वस्थ लोकसंख्येसाठी, जगभरात एका स्वस्थ मानवजातीसाठी. आशा करतो की हा डोसा, साधारणपणे पहिला डोसा कायमच फसतो. कट इट, कट इट, कट. कडधान्याला वेळ लागतो शिजायला, ते थोडं जास्त शिजतं. निदान ह्या स्वरूपात भातापेक्षा जास्त शिजतं. पण ते खूप काही करू शकतं. ह्यातून ऊर्जा खूप हळूहळू मिळते, म्हणजे साखरेतून मिळते तशी नाही. कारण हे कडधान्य आहे, ते ग्लुकोजचा भाग आहे, खूप खूप हळू सोडतं. म्हणून खास करून ज्यांना डायबिटीसची समस्या आहे किंवा ज्यांचं जीवन डायबिटीसमुळे धोक्यात आहे, त्यांच्यासाठी रागी आणि इतर कडधान्यसुद्धा विलक्षण फायद्याचे आहेत. वाईट नाही, पटकन शिकते. जेव्हा आपण कर्नाटकात रस्त्यावरून प्रवास करायचो तेव्हा आपल्याला रस्त्यावर रागी मोते खूप मिळायचे, पण आजकाल तसे फार दिसत नाहीत आणि ते खूप मऊ आणि खायला सोपे असायचे. आपण आता जेव्हा तुम्हाला रागी मुद्दे दिसतात ते बहुतेक ठिकाणी खायला कठीणच असतात. तर हा त्या रागीचा प्रश्न आहे की कसं बनवतायत त्याचा प्रश्न आहे. आजकाल लोकांचा स्वयंपाकाचा सराव निघून गेलाय. आता त्यांनी काही कुकर बनवलेत, राईस कुकर सारखे. आता रागी मुद्दे कुकर आहेत, तुम्ही त्यामध्ये करू शकता असं ते म्हणतायत. मी काही अजून पाहिलेलं नाही, पण रागी मुद्दे बनवायला थोडे कष्ट लागतात आणि त्याची कणिक जरा चांगली मळावी लागते. तुम्ही त्याला ते नीट मळलं पाहिजे, नाहीतर ते होणार नाही. पण आज बघा, मी रागी रोटी बनवणार आहे जी खूप चविष्ट आहे आणि मुद्द्यांच्या तुलनेत तयार करायला सोपी आहे. पण रागी मुद्दे ज्या प्रकारे खाल्ले जातात त्याची खास पद्धत आहे. फक्त कर्नाटकात साधारणपणे लोकांना ते कसे खायचे माहीत असतं. तमिळनाडूमध्ये लोक ते भातासारखं मिक्स करून खातात, पण कर्नाटकामध्ये आम्ही त्याचे छोटे गोळे करतो आणि भाजीत बुडवून तसेच तोंडात टाकतो, थोडंसं चावून. तर ही खाण्याची एक खास पद्धत आहे. जे लोक शेतात काम करतात त्यांच्यासाठी त्या पद्धतीने खाणं चांगलं आहे. कारण जसं की मी आधी म्हटलं, रागीमधून ऊर्जा खूप हळू सुटते. म्हणून जर तुम्ही ते त्या पद्धतीने खाल्लं, नुसतं हिरव्या भाजीत किंवा इतर कुठल्या भाजीत बुडवून खाल्लं, मग असं होतं की तुम्ही ते जास्त चावलेलं नसल्यामुळे ऊर्जा त्यातून आणखी हळू सुटते. म्हणून जर तुम्ही एक रागी मुद्दे खाल्लं नाश्त्याला, सकाळी मोठं रागी मुद्दे खाल्लं आणि मग संपूर्ण दिवस तुम्ही शेतात काम केलं, 8 तासांचं काम असलं तरी तुम्ही टिकाव धराल, थकवा येणार नाही किंवा भूक लागणार नाही, कारण ऊर्जा इतकी हळूहळू सुटते. तर ही पद्धत त्यांनी शोधून काढली हे समजून की जर तुम्ही जास्त चावलं तर त्याचं पचन जास्त पटकन होईल. म्हणून ते ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून असेच तोंडात टाकतात.
ज्या लोकांना बाहेर उघड्यावर काम करायचं असतं आणि पाहिजे तेव्हा खाणं शक्य नसेल, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या निरीक्षणातून शोधून काढल्या. तर ही आहे रागी रोटी. तुम्हाला हे करण्यासाठी छोटंसं केळीचं पान लागेल किंवा तुम्ही हे बटर पेपरवर सुद्धा करू शकता. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही रागी पीठ घ्या, थोडंसं त्याला वाफवून घ्या, जसं तुम्ही अगदी एखाद्या इडली स्टँडवर सुद्धा तुम्ही हे करू शकता. नुसतं थोडं वाफवून घ्या आणि मग चवीसाठी तुम्ही काही टाकू शकता. ह्यामध्ये आहे कोथिंबीर, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा घालू शकता, किसलेलं खोबरं, बारीक कापलेल्या मिरचीचे तुकडे चवीनुसार, आणि नक्कीच थोडंसं मीठ. आणि घ्या एक स्वादिष्ट नाश्ता तयार, किंवा दुपारचं किंवा रात्रीचं जेवण. सावध राहण्याची एक गोष्ट म्हणजे, जे कुणी हे पाहत असाल त्यांच्यासाठी हे पीठ मी स्वतः भिजवलंय आणि त्यामध्ये खास चवदार गोष्टी मिसळल्या आहेत. म्हणून एक सावध राहण्याचा इशारा म्हणजे, जर तुम्ही ही रागी रोटी खाल्ली तुम्ही जीवनभरासाठी माझे गुलाम व्हाल, म्हणून आधीच तुम्हाला सावध करतोय. त्याची आधीच तयारी असल्याशिवाय माझी रागी रोटी खाऊ नका. रागी रोटी कोण खाणार आहे? कोणाला गुलाम बनायचंय? कोणीच हो म्हणत नाहीये, त्यामुळे साहजिकच जी आधीच गुलाम झाली आहे मला तिलाच द्यावी लागणार आहे, कारण कोणीच हो म्हणत नाही. ह्या बरोबर असते थोडीशी लाल चटणी. जीवनभरासाठी गुलाम रहा. तर हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य जे ह्या प्रदेशात वाढवले जातात. रागी, सामे, सज्जे, वरगू, कंब ही सगळी तमिळ नावं सांगतोय मी, वेगवेगळ्या जागी त्याची प्रादेशिक नावं आहेत. तर ह्या पॅकमध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत. आणि जर तुम्हाला हे शिजवून कसे खायचे माहीत नसेल तर ते भातासारखे शिजवूनही खाता येतात, किंवा तुम्ही त्याची चपाती बनवू शकता. पण आणखी एक पॅक आहे ज्याला म्हणतात संजीवनी, ज्यामध्ये 14 वेगवेगळे घटक आहेत. सर्व कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि सुकामेवा आणि अशा काही गोष्टी, 14 वेगवेगळे घटक जे त्याला एक परिपूर्ण आहार बनवतात. हे म्हणजे नुसतं पाण्यात उकळून तुम्ही पिऊ शकता, किंवा तुम्ही त्याची रोटी बनवून खाऊ शकता, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ते खाऊ शकता. तर तुमच्यापैकी ज्यांना काहीतरी रेडीमेड पाहिजे असेल ते सुद्धा उपलब्ध आहे. हे उपलब्ध करण्यामागचा हेतू असा आहे की आपल्याला कडधान्य जगामध्ये मोठ्या प्रमाणात परत आणायचेत, मोठ्या प्रमाणात लोकांनी हे खाण्यासाठी. जर आपल्याला खरोखर मातीची अवस्था बदलायची असेल तर, आणि अनेक प्रकारे मानवी स्वास्थ्यसुद्धा बदलण्यासाठी, कारण जशी राष्ट्र वाढू लागतात आणि समृद्ध बनतात ते वैद्यकीय सेवेसाठी प्रचंड पैसा खर्च करतायत. हे असं नसलं पाहिजे, कारण एकदा का एक राष्ट्र समृद्ध बनलं त्याच्याकडे पोषणाचे आणि जीवनशैलीचे बरेच पर्याय असतात. जेव्हा तुमच्याकडे पोषणाचे आणि जीवनशैलीचे पर्याय असतात तुम्हाला आजारी पडण्याचं काहीच कारण नाही आहे, तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे. पण दुर्दैवाने जेवढे देश जास्त समृद्ध होत आहेत तेवढे ते जास्त आजारी पडत आहेत. तर हे एक कारण आहे की आपण प्रयत्न करतोय सर्वांच्या आहारामध्ये कडधान्य आणण्यासाठी. आणि मुख्य कारण आहे की माती निरोगी राहिली पाहिजे, मातीचं पुनरुज्जीवन, जगामधली माती पुन्हा जिवंत करणं भरपूर प्रमाणात घडू शकतं. जर आपण खाणारं 50-60% धान्य हे कडधान्य असेल तर, आणि खूप सहजपणे कुठल्याही वातावरणात आणि हवामानामध्ये आपण याची खात्री करू शकतो की जगामध्ये दुष्काळ नावाची कुठली गोष्टच उरणार नाही. जर आपण खरोखर कडधान्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं आणि जगातल्या प्रत्येक प्रदेशात ते असण्याची खात्री केली आणि आपल्या खाण्याच्या सवयी थोड्या बदलल्या, तर आपण खात्री करू शकतो की जे वेदनादायी दुष्काळ आपण पाहतो, जे वारंवार जगभर घडतात, ते घडण्याची गरज नाही. आत्ता सध्या अन्न एका जागी उगवलं जातं पण ते खाल्लं जात आहे 5,000 मैल दूर.
हे असं नसलं पाहिजे. जे मूलभूत अन्न आहे ते लोक जिथे राहतात त्याच प्रदेशात उगवलं पाहिजे. आणि कडधान्य ह्यासाठीचा उपाय आहे, कारण कुठल्याही प्रकारच्या वातावरणात, कुठल्याही प्रकारच्या मातीत आणि हवामानामध्ये तुम्ही कडधान्य वाढवू शकता. अगदी कमी पाणी उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही कडधान्य वाढवू शकता. तर कडधान्य हाच उपाय आहे आपल्या स्वास्थ्यासाठी, मातीच्या आरोग्यासाठी आणि ही खात्री करण्यासाठी की जगामध्ये दुष्काळ पडणार नाहीत, भुकेने कुणीच मरता कामा नये. चला हे घडवून आणूया.